नमस्कार मित्रांनो, मी सुमेध जाधव. मी बिंदास लग्नी. मी अजय केंद्रे. माझं नाव मयूर आंग्रे. राणा नाना मस्तर गर्द. मी सुनील काशीनाथ गरज. माजी उपसरपंच धूप ग्रामपंचायत बीड बुद्रुक. मी जगदीश पाटारे. मी अभिजित राले. माझे नाव भरत सखाराम खोटे. नमस्कार, मी प्रवीण नाईक. राणा नाना मस्तर नगर कर्जत रायगड. राज्य शासन आणि केंद्र शासन आपल्याला आत्मीयतेने ज्या काही सूचना करत आहे, सध्या तरी आपण आणि आपल्या आजूबाजूचा परिसर या सूचनांकडे दुर्लक्ष करतो हे आपण आपल्याला दिसत आहे. शासनाने जी नियमावली दिलेली आहे कोरोनाबाबत, ती काटेकोरपणे पालन करणं खूप गरजेचं आहे. आता सध्या तरी लोक खूप लाईटली घेतात हा विषय. बिंदास रोडवरती फिरत आहेत, बाजारात फिरत आहेत. माझी तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा, घरी राहा आणि स्वस्त राहा. आता आपल्याकडे कोरोनाचा महाभयंकर आजार आपल्या देशामध्ये तसेच जगात थैमान घातला आहे. त्यामुळे सर्वांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, तसेच आरोग्य विभागातील जे नोकरदार वर्ग आहे त्यांना सहकार्य करा. तसेच पोलिसांना त्रास होईल असं कोणीही वागू नका, त्यांच्याशी उद्धटपणे कोणीही वागू नका. आणि सर्वांनी आपापल्या घरात राहावे, बाहेर जास्त फिरू नये आणि स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी. तसेच घरातील लहान मुले आणि वयोवृद्ध माणसे यांची सुद्धा आपल्याहून जास्त काळजी घ्यावी. आता जो कोरोना रोग पसरतोय भारतामध्ये, तर त्याची काळजी घ्या, तोंडाला मास्क लावा, घराच्या बाहेर पडू नका. आणि पोलीस जे कर्तव्य बजावत आहेत तर त्यांना मदत करा, त्यांना सहकार्य करा. त्या कोरोना विषाणूमुळे आपला जो जीवघेणा आजार आहे त्याच्यामुळे पसरत चालला आहे. त्याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून कृपया रस्त्यावर फिरू नका. आपण आपल्या घरामध्येच राहा आणि या राष्ट्रीय कार्याला आपण सहकार्य करा. पोलिसांना सुद्धा आपण सहकार्य करून त्यांच्याबाबत कुठली इज्जत घालू नका. सध्या आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आजच्या माहितीनुसार 21 जे लोक आहेत ते संशयित म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. कारण त्यापैकी काही लोक हे आपल्याला आजही बाजारामध्ये फिरताना तर त्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळं आपल्याला ह्या संसर्गजन्य रोगाला आपण बळी पडू शकतो. म्हणून आपण प्रत्येकाने काळजी घ्या. शासनाने वेळोवेळी केलेल्या ज्या काही सूचना आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा आणि या कोरोनाला हरवण्यासाठीचं एकमेव शस्त्र ब्रह्मास्त्र आपल्याकडे आहे, ते म्हणजे आपण स्वतः होम क्वारंटाईन होणं. सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाला पण सुरक्षित ठेवा, आपल्यापासून कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि हात वारंवार स्वच्छ धुवत राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि प्रत्येकाने ज्या वस्तू आपल्याला गरजेच्या आहेत त्या घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचं पालन करा. वेळोवेळी हात स्वच्छ धुवून कोणत्याही पृष्ठभागाला आपण संपर्क केल्यानंतर तो आपल्या हातावर 15 ते 20 मिनिटं तो कोरोनाचा जो जंतू आहे, कीटाणू आहे, तो आपल्या हातावर 15 ते 20 मिनिटं जिवंत राहू शकतो. त्यासाठी किमान आपण जर एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर आपण त्यानंतर लगेचच सॅनिटायझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवा वेळोवेळी आणि काळजी घ्या. आपली स्वतःची काळजी म्हणजेच आपण आपल्या भारताविषयीची दाखवलेली निष्ठा आहे. भारतावर आणि आपल्या देशावर आलेले हे सगळ्यात मोठं संकट आणि या संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या घरात बसून जग आपला भारत वाचवण्यासाठी प्रयत्न कराल, या एवढी मी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आपली सोसायटी आणि आसपासचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छता कसा राखता येईल याबाबत गांभीर्याने घेऊन तसे कार्य करावं. घरात फिरताना प्रत्येकाने एकमेकांजवळ अंतर ठेवा. जर कुणाला थोडा ताप जाणवला, खोकला आला तर प्रत्येकाने लगेच हॉस्पिटल जाऊन त्याची टेस्ट करून घ्या आणि प्रत्येकाने दिलेल्या सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा. टीव्हीला क्लिप आपण बघतो तर लहान लहान मुलं पप्पा जाऊ नका ना, कोरोना आहे, आऊन त्यांना बायका पोर आहे. पोलीस बघा किती आपली दक्षता घेतात, बिचारे रोडवर आहेत ते आपल्यासाठी, सीमेवर लढतात ती आपल्यासाठी, डॉक्टर नर्सेस हे आपल्यासाठी अहोरात्र डोळ्यात अंजन घालून आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्यांना खरंच सहकार्य करा, त्यांच्या सूचना पाळा आणि आपण या कोरोनावरती मात करण्यासाठी सगळ्यांनी
शासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करूया आणि स्वतःमध्ये आपल्या मनापासून बदल घडून आणूया. घराच्या बाहेर जाऊ नये. 21 दिवसाचा लॉकडाऊन हा यशस्वी झाला तर कोरोना हा जो आजार आहे हा नक्कीच बरा होणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे की तुम्हाला सर्वांच्या साथीची, सर्वांना, सर्व भारतीयांना नव्हे तर जगातल्या सर्व जे आपली मानव जात आहे असं मी म्हणेल की बंधू भगिनी जे काही लहानापासून तर आबाल वृद्धापर्यंतची माणसं जी आहेत यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि हा कोरोना आहे हा संबंध जगातून नाहीसा होऊन प्रत्येकाला दीर्घ आयुष्य लाभो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांनी भयमुक्त राहून दीर्घायुष्य जगण्यासाठी लढावं. धन्यवाद. पोलिसांना सहकार्य करा. घरात बसा. घरातून बाहेर पडू नका. मास्क लावा. साफसफाई ठेवा. हात वारंवार धुवा. कोरोना को जय महाराष्ट्र. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की सरकारी नियमांचे पालन करा आणि एक देशभक्त म्हणून आपल्या देशासाठी काहीतरी योगदान म्हणून सरकारी नियमांचे पालन करा एवढीच विनंती. जय हिंद. स्टे होम बी सेफ. थँक्यू.